वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. याबाबत शासनानं एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 6,500 रुपयांची वाढ केल्याचं जाहीर केलंय. या निर्णयानंतर 4 सप्टेंबर रोजी मुंबईत झालेल्या बैठकीदरम्यान ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यावेळी ॲडव्होकेट सदावर्ते यांना कोल्हापुरी भाषेत प्रत्युत्तर दिल्याचं आज प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस आणि महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत सांगितलं. खरं तर सदावर्तेच्या संघटनांनाही त्यांच्याही संघटनेला निमंत्रण होतं, पण अध्यक्ष सरचिटणीसाला निमंत्रण होतं. सदावर्ते त्या संघटनेचे अध्यक्ष नाही आहेत, अध्यक्ष जयश्री पाटील आहेत आणि त्यांचा सरचिटणीस 3-4 आहेत. त्यामुळं सदावर्ते एकतर तिथे बेकायदेशीर आले तर त्यांनी गैरवाजवी बोलत होते. खरं तर मूळ मुद्दा जो होता तो वेतनवाढीचा होता, त्या संदर्भात ते काही बोललेच नाहीत, ते वेगळ्याच विषयावरती बोलत होते. आणि म्हणून मी फक्त तिथे हसून त्यांनी मूळ विषयावर बोलावं असा माझा हेतू होता, पण माझा चेहरा असला हसरा झाल्यानंतर ते डायरेक्ट उठले, काय हसताय आणि एक टकल्या बोलले मला ते. आता ते माझ्या व्यंगावरनं बोलले म्हणून मग माझंही शेवटी, मी कोल्हापूरचा आहे, मी पैलवानांच्या तालमीतला आहे, मी पैलवानांच्या गावातला आहे, म्हणून मी पण त्याला हेकण्या बोललो आणि त्याला प्रत्युत्तर कोल्हापुरी भाषेत दिलं. कारण मी या जिल्ह्यातला आहे, मी ज्या गावात जन्मलो, ज्या गावात माझं लहानपण गेलं, ते गाव अख्खं पैलवानांचं आहे, पैलवान दादू सोगल्यांचं गाव आहे ते. आणि माझा मग पैलवानी खाक्या, माझा कोल्हापुरी खाक्या मी त्या सरावर्तेला दाखवून दिला. आणि तो काय बोलला, हा वाद बाहेर आल्यानंतर कसा काय चिघळला माहिती आहे का तुम्हाला, की त्याने असं पत्रकारांना सांगितलं की म्हणे या कृती समितीच्या पुढाऱ्यांच्या कानशिलात लावली. म्हणजे त्याला म्हणायचं होतं की जयश्री पाटीलने कानशिलात लावली. अहो मी कोल्हापूरचा आहे, मला तो कानशिलात लावू शकतो का? शेवटी म्हणून मी त्याला त्याचा त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं की मला तो कानशिलात लावून जाईल लावू शकत नाही, माझ्या नादाला लागलं तर त्याला कोल्हापुरी कायदे दाखवेन, मी त्याला तुडवेन, असं मी मीडियासमोर बोललो. ॲडव्होकेट सदावर्ते हे या सरकारचेच हस्तक असल्याचा आरोप बर्गे यांनी केलाय. एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, फ्री पास याबाबत स्पष्टता मिळावी, थकीत असलेली वार्षिक इन्क्रीमेंट मिळावी आदी मागण्या बर्गे यांनी केल्या. आमची मागणी होती राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पाहिजे आणि ती पूर्णता पूर्ण नाही झालेलं आहे, पण एक साधारणतः 700 रुपयाचा अजूनही फरक आहे शासन आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमध्ये. पण जवळपास जाण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे आणि त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे त्याचवेळी, आणि आताही मी एकदा स्वागत करतो त्या निर्णयाचं. दुसरी आमची जी मागणी होती महागाई भत्त्याची, तर त्याच्या बाबतीतली काही स्पष्टता आलेली नाही आहे अजून की महागाई भत्ता 2018 जो प्रलंबित होता तो मिळणार का. दुसरं वार्षिक इन्क्रीमेंटचा एक मुद्दा थकीत चा होता, तोही मुद्दा अजून स्पष्ट झालेला नाही. दुसरं फ्री पास जो एस टी कर्मचाऱ्यांना मिळतो आत्ता, तो काही कालावधीचा मिळतो आणि निवृत्त कर्मचाऱ्यांनाही काही कालावधीचा मिळतो, तो पूर्ण वर्षाचा द्यावा मोफत, अशा प्रकारची मागणी आम्ही आमच्या संयुक्त कृती समितीतर्फे केली होती. त्याच्या संदर्भातही स्पष्टता नाही. मुळात ह्याच्यातला मुख्य मुद्दा असा आहे की जोपर्यंत मिनिट्स येत नाहीत तोपर्यंत काही खरं नाही आहे, कारण चर्चा एकाच मुद्द्यावरती झाली आहे. शासनानं याबाबत फसवणूक केल्यास पुन्हा आंदोलन केलं जाईल असा इशारा बर्गे यांनी दिलाय. पत्रकार बैठकीला संघटनेचे विभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर, विभागीय अध्यक्ष सुनील घोरपडे, आगार सचिव अनिता पाटील, निवृत्त प्राध्यापक शिवाजीराव बर्गे उपस्थित होते.